बहुतांश लग्न समारंभात पुष्प किंवा शाल वगैरे देऊन पाहुण्यांचे स्वागत आणि सत्कार केला जातो. मात्र कोपरगाव येथे पार पडलेल्या खैरे आणि साळुंके परिवाराच्या लग्न समारंभात मैत्रीबेड प्रतिष्ठानने अनोखा सामाजिक उपक्रम राबवत वृक्ष वाटप करून पाहुण्यांचं स्वागत केलंय. या निमित्ताने मैत्रीबेड प्रतिष्ठानने नागरिकांना वृक्ष लागवडीचे महत्व पटवून देत वृक्षारोपणाचा संदेश दिलाय. मैत्रीबेड प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश खैरे यांच्या पुतणीचा विवाह 4 फेब्रुवारी रोजी कोपरगाव येथे संपन्न झाला. मैत्रीबेड प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेहमीच समाजहिताचे विविध उपक्रम राबवले जातात. लग्न समारंभात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य प्रतिमा मंचावर ठेवून त्याचे पूजन करण्यात आले. त्याचबरोबर महाराजांच्या प्रतिमेमागे गड किल्ल्यांचा एक भव्य आकर्षक देखावा देखील उभारण्यात आला होता. खैरे आणि साळुंके परिवाराच्या लग्न समारंभात तालुक्याचे आमदार आशुतोष काळे, युवा नेते विवेक कोल्हे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्यासह आजी माजी नगरसेवक, विविध संघटनांचे तसेच राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहून वधूवरांना शुभेच्छा दिल्या. यावेळी हबप रमेश गिरीजी उंडे महाराज यांनी मैत्रीवेड प्रतिष्ठानच्या सामाजिक उपक्रमाचं कौतुक केलंय. या ठिकाणी आमचे साळुंके परिवार व खैरे परिवार या शुभविवाहाच्या निमित्ताने आज या ठिकाणी आमचे आपल्या महाराष्ट्राचं दैवत नव्हे तर सर्व भारताचं दैवत म्हणजे भगवान छत्रपती शिवाजी महाराज आणि या छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी कोपरगावच्या या भूमीमध्ये मैत्री वेड प्रतिष्ठान यांनी सुंदर असं या वृक्षारोपणाचं पण नियोजन केलेलं आहे. बघा, एक झाड लावल्यानंतर या झाडाच्या पानावर एक थेंब पावसाचा खाली वगळेल, एक यज्ञेचं पुण्य मिळतं. असे हे झाडं लावल्यानंतर या पानावर किती थेंब पडणार आहे, तेवढे यज्ञ आपले होणार आहे. म्हणून हे वृक्षारोपण आज या ठिकाणी आजच्या या पर्वकाळावर या ठिकाणी करण्यात येतं. म्हणून या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन करणारे या सर्व प्रतिष्ठानला मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आमच्या मैत्रीवेड प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचं सामाजिक कार्य हे शुभविवाहात राबवले जावो, शुभविवाहामध्ये छत्रपती शिवरायांचे पूजन हो, अशी आमची मैत्रीवेड प्रतिष्ठानतर्फे अशी प्रत्येक विवाहवासी विनंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे पूजन झालंच पाहिजे व ते केलं पाहिजे. ते आपलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. त्याचबरोबर आम असे सामाजिक कार्याबरोबर शाल, हार, फूल ये न देता तुम्ही वृक्षारोपण करा व दिवसेंदिवस पर्यावरणात पण तुमची मदत होईल. वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे या संत तुकाराम महाराजांच्या अभंग पंक्तीनुसार पर्यावरणातील अनन्यसाधारण महत्व लक्षात घेऊन मैत्रीवर प्रतिष्ठानच्या सदस्यांनी जे लग्नातील नेहमीप्रमाणे जे सत्कार समारंभ होत्या ते टाळून इथं प्रत्येक आलेल्या मान्यवरांना एक एक वृक्षाचं वाटप केलं आहे. आणि मैत्रीवर प्रतिष्ठान असेच उपक्रम राबवत असतं आणि इथं खैरे परिवारच्या लग्नामध्ये आपण हा अनोखा उपक्रम मैत्रीवर प्रतिष्ठानच्या सदस्यांनी राबवलेला आहे. मैत्रीवेड प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आपण मैत्रीवेड प्रतिष्ठानच्या माध्यमातून सदस्यांच्या माध्यमातून दरवेळेस आगळावेगळा असा समाज उपयोगी उपक्रम राबवत असतो. त्यानिमित्ताने आज खैरे परिवार व साळुंके परिवार यांच्या शुभविवाहाच्या निमित्तानं या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या खर्चाला पायमोट देता या ठिकाणी येणाऱ्या पाहुणे मंडळींचं या ठिकाणी एक एक वृक्ष देऊन या ठिकाणी सत्कार करण्यात आला. आणि दरवेळेस मैत्रीवेड प्रतिष्ठान अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवत असतं. प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.